नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेत. खारुताई ओरडते. खारुताई म्हणजे एकदम बोलू शकतो हेर. पहिल्या काळात कसं असायचं, हेर असायचं. जो हेर कसा सगळ्या गोष्टी एकदम आरखून पारखून बघायचं आणि मग त्या सांगायच्या. तसं जर आपण काय असं बघितलं खारुताईने की ती लगेच सगळ्यांना म्हणजे संभाव्य धोक्यापासून पहिलंच सगळ्यांना सतर्क करत असते. व काहीतरी धोका आहे, मग सगळे पशुपक्षी कोंबडी वगैरे आहेत ना, ही सगळे सावध होतात. तर मुंगूस वगैरे आलं असेल किंवा साप एखादा दिसला त्यांना, तरी पण ते ओरडतात. सकाळचे मंडळी, 8 वाजलेत आणि आज थोडंसं आपल्याला जायचं आहे संगमेश्वरला. तिकीट वगैरे बघावे लागेल, कारण कसं आहे मुंबईला कधी निघायचं आपलं कन्फर्म नव्हतं. तर आत्ता एक उद्या परवा तेरवा कधी तिकीट मिळेल त्याने आपल्याला निघायचं आहे. तर त्यासाठी संगमेश्वरला जाऊया, तिकीट वगैरे बुकिंगचं बघू आणि मग घरी येऊया. ॲक्च्युली पावसाचं वातावरण आहे, आताच पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे रेनकोट तर घालतो आहे. बघू कधी कधी काय असतं, पाऊस येतो आणि इकडे असतो संगमेश्वरला नसतो, संगमेश्वरला असतो तर आमच्याकडे नसतो. ॲक्च्युली आमचा हा वरचा डोंगराळ भाग आहे ना, तर इकडे कंटिन्युअसली पाऊस असतोच. तर रेनकोट तर घालूया उगाच, भिजायला नको. चला म्हणजे थोडी आवरावर करतो आणि मग निघूया. आज आपल्याला काही बाईकनेच जायचं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पोचू आपण 20-25 मिनिटांमध्ये संगमेश्वर. घरातून निघालो तर मोठा पाऊस येईल असं वाटत होतं आणि आता खाली आलोय. साधारण आपण 3-4 किलोमीटर खाली आलोय, नायरी क्रॉस केलंय तर ऊन पडलंय आणि आता मी घालून आलो रेनकोट. पुढे जाऊन होणार आहे गरमी. तर आत्ताच्या पावसाचं आहे ना हे सगळं असंच, म्हणजे कुठे इकडे पडेल तर तिकडे नाही, इकडे बघा पडून गेला आहे. रस्ता ओला दिसत असेल तुम्हाला तर मगाशी पाऊस पडत होता, सर्वीकडे पडून गेला आहे. पण आता दिवसभर काय पाऊस पडेल असं काही चिन्ह दिसत नाही आहे. पूर्ण सगळीकडे धुकं धुकं आलं आहे आणि वातावरण पण आता मोकळं झालं आहे, ऊन वगैरे आलं आहे चांगलं. आणि म्हणजे अजून एक, गावाला वगैरे कधी येता तर गाड्या थोड्या सावकाश घ्या. हे जे गावचे रोड असतात, आतले रोड असतात ना, तिकडे कसं बघा समोर म्हशी दिसत आहेत. म्हशी असतात, गाई, गुरं, जनावरं, माणसं, त्याच्यामध्ये मग गावची माणसं गाड्या चालवत असतात. वळणावळणाचे आपले रस्ते असतात, तर अशा ठिकाणी आहे ना गाडी थोडीशी सावकाशच चालवा. असा सरळ रस्ता दिसतो आहे तर थोडंफार ठीक आहे, पण वळणावळणं आहेत ना तिथे, गाडीला जो तुमचा स्पीड आहे तो कमीच ठेवा. कारण कसं आहे, झपकन पटकन पुढून गाड्या येतात आणि काही विघ्न घडू नये असं प्रत्येकाला वाटतच असतं. त्या कारणाने जरा गावच्या साईडला तरी गाड्या चालवताना आहे ना स्वतःवर ताबा ठेवा, म्हणजे सगळीकडेच ताबा ठेवा पण गावच्या साईडला जे आतल्या रस्त्यानं थोडं जास्तच ठेवा. अरे बापरे, म्हैस येते बघ अशी जोरदार. अशा रीतीने मंडळी आपण आलेलं आहे कारभटले गावी. तर या साईडला खाली आई कालेश्वर देवीचं मंदिर आहे आणि इकडे लेफ्ट साईडला दळींचं दुकान, इकडे लेफ्ट साईडला आमचे संदेश दादा आणि रुपालीताई डॉक्टर आहेत आणि इकडे राईट साईडला हायस्कूल. 8वी ते 10वी शिक्षण माझं इथे झालं. भाऊ बरा आहेस ना? नाही नाही, संगमेश्वर चालले वरती पाऊस पडत होता, म्हणलं रेनकोट विनकोट घालतो. काय बोलतो बरा आहेस ना? बाईक बाईक मोबाईल बाईक आणले इथेच आहे, ते ठेवली हा इथे ठेवलंय. जरा जाणं येणं असतं ना खाली, बरोबर तरी खाली वर हो. बाकी व्यवस्थित येऊ सर. अशी गाई गुरं जेव्हा रस्त्याला चरत असतात ना बरं वाटतं. त्याने कसं हे सगळं पहिल्यांदा पाहायला मिळायचं, आता हे गावागावांमध्ये पण आहे ना कमी व्हायला लागलं आहे. कारण गावच्या ठिकाणी शेतीचं प्रमाण कमी झालं आहे आणि त्याच्यामध्ये आता जी काही शेती होते तर त्याच्यामध्ये पण ट्रॅक्टर वगैरे जो मिनी ट्रेलर असतो त्याच्या सहाय्याने जास्त करून शेती केली जाते. त्यामुळं मग गाई म्हणजे जो बैलांचा वापर होता, खास करून बैलांचा वापर नांगरणीसाठी व्हायचा, तर तो बैलांचं प्रमाण आता हळूहळू कमी व्हायला लागलं. बैल नाही म्हणजे मग गाई कोण पाळणार फक्त? त्यासाठी मग सगळं गणित गंट आहेत. त्यामुळं खेडेगावं काही काळानंतर खेडेगावं दिसतील की नाही ही पण आता शंका यायला लागले.
याचा एकच पर्याय, ही जे एवढं निसर्गसंपन्न गावं आहेत या पट्ट्याला जर पर्यटन वगैरे डेव्हलप झाली तर कसं स्थायिक माणूस आहे ना रोजगाराच्या शोधात शहरात जाणार नाही, आणि जेव्हा स्थायिक गावीच राहील तेव्हा कसं आहे गावचा भरभराट आपोआप होणार आहे. आता कसं बऱ्याचशा गावांमध्ये गेलात ना तर म्हणजे मधल्या दिवशी सणासुदीला तर चाकरमानी वगैरे येतात, पण मधल्या दिवशी जर गेलात ना तर मधल्या दिवशी फक्त घरात एका दुसरा माणूस, एखादाच माणूस म्हणजे फक्त वयस्कर माणसं आहेत ती फक्त गावी आहेत, आणि मग बाकीचे जे तरुण मंडळी आहे ती सर्व आहे शहरात रोजगारासाठी. आता कोणालाही शहरात जाऊन राहावं वाटत नाही, पण पोटापाण्याचा प्रश्न प्रत्येकाचा असतो, त्यामुळं मग कसं प्रत्येकाला शहरात जाणं भागच आहे. त्यासाठीच जर इथे सरकारने राजकीय नेत्यांनी जर मनावर घेतलं तर इकडे कसं रोजगार वगैरे उपलब्ध करून दिले तर त्या पद्धतीने मग इथे लोक राहू शकतात. आता यावर कमेंट येतील की तुम्ही प्रकल्प येता तेव्हा विरोध करता, कसं आहे मंडळी एवढी सगळी ही निसर्गसंपन्न जागा आहे आणि या ठिकाणी जेव्हा विनाशकारी प्रकल्प येतो तेव्हा इथला माणूसच ओळखू शकतो की या जागेचं पुढे काय होणार आहे, त्यामुळे मग स्थानिक माणूसच आहे ना विरोध करतो. बाकीचे कसं आहे जमिनी विकत घेणारे असतात बाहेरचे, मग ते लोक खुश असतात कारण त्यांना तेवढा मोबदला मिळणार असतो, पण स्थानिक माणसाला माहिती आहे ना की आत्ता इथे जर विनाशकारी प्रकल्प आला पुढील 5 वर्षाने 10 वर्षाने इथलं जे काय आहे वैभव आहे सगळं गायब होणार आहे, त्यामुळंच विरोध केला जातो. मग त्यावर एवढं मोठं पॉलिटिक्स करायची काही गरज नसते. ज्या ठिकाणी चांगला प्रकार आहे, इथे एखादी समजा IT कंपनी आणली, एखादा BPO आणला किंवा एखादी बॅक ऑफिसची प्रोसेस आणली, तर ती लोकं जर इथे काम करणारी पोरं असतील तर कोण विरोध करणार आहे? ऑफिसलाईन आलीच एखादी जर आपल्या सिटी साईडला तर कोण विरोध थोडी करणार आहे? ते पण तर रोजगारच आहेत ना. पण त्या सगळ्या गोष्टी इकडे येणार नाहीत, इकडे येणार ते फक्त विनाशकारी प्रकल्प आणि हे जे काही निसर्गसंपन्न जे काय दिसते आपल्याला वैभव हे ह्यांना ओरबाडून टाकायचं आहे, आणि मग हे जे डोंगरच्या डोंगर आहेत ते मग कोणाच्या तरी मोठ्या उद्योजकाच्या घशात टाकायचे, आणि मग सरकार मोकळं हे सगळं सगळीकडे चाललेलं आहे. त्यामुळं नक्कीच जेव्हा जेव्हा विनाशकारी प्रकल्प येईल तेव्हा माझा पण विरोध राहील, कारण रोजगार हवेत पण आम्हाला विनाशकारी प्रकल्पामधले रोजगार नकोत. असो, बोलायला भरपूर आहे मंडळी, आपला प्रवास आहे, एकटाच चाललो आहे तर तुमच्याशी बोलत बोलत चाललो आहे. हे बघा हे रस्ते मधले रस्ते करतात आणि मधले रस्ते सोडून देतात, तो आमच्या हद्दीत नाही तो त्यांच्या हद्दीत आहे, असं सगळं चाललेलं आहे. कधी कधी काय काय पॅचेस तर माहिती आहे का, 50-100 मीटरचे पॅचेस पण ठेवले जातात, माणूस की नावाची गोष्टच नाही, कारण माझ्या घशात किती जाईल आणि तुझ्या घशात किती जाईल एवढं सगळं खिशात टाकून माणूस मात्र रिकाम्या हातानेच वरती जाणार आहे, ते गणित मात्र कोणालाच कळत नाही आहे. सुधरा रे सुधरा. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. असं जेव्हा एकटं जातं ना मंडळी तसं गवळणी भजन वगैरे म्हणण्यात काही नाही, वेगळीच मजा आहे. आता कसं गणेशोत्सव होऊनच गेलाय तर रोजच्या रोज कसं शक्तीतुरा जाकडी भजन हरिपाठ अशा गवळणी वगैरे मध्येच म्हणायचं हे सगळं आहे ना, म्हणजे एक वेगळाच आनंद आहे याच्यामध्ये. आणि हे सगळं गावाकडे तर इझिली होतं, काही काही ठिकाणी मुंबईला पण मी बघतोय जेव्हा मग एकत्रित कोकणी मंडळी असतात त्या ठिकाणी अशा गोष्टी होतात, सर्रास होतात. आजकाल जो आपला विरार चर्चगेटचा प्रवास असतो त्या प्रवासामध्ये पण अशी भजनं वगैरे गायली जातात आणि एक वेगळंच वातावरण क्रिएट केलं जातं. माणूस आहे ना स्वतःशी खुश असला पाहिजे, दुनिया तर काय तुमच्या चुका काढतच बसणार आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा जमेल ना तेव्हा स्वतःवर खुश व्हायचं, स्वतः खुश राहायचं, आनंदी राहायचं. आयुष्य खूप छोटं आहे मंडळी, जेवढं हसत खेळत जगता येतं ना मजेत जगता येतं ना तेवढं जगायचं. माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा, कशा आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच राहायला पाहिजे, मजेत नसलात ना तरी पण काहीतरी त्याच्यामध्ये तोडगा काढून मजेत राहायला शिका मंडळी. आयुष्यभर तुमच्या संकट जे काय असणार आहेत ते आयुष्यभर असणारच आहेत, ताणतणाव हे काय कधी आयुष्यात कमी होणार नाहीत, पैसा अडका तो लागणारच आहे तुम्हाला, पण ह्याच्यातून पण स्वतःवर खुश करायचं आहे ना एखादा मार्ग तरी शोधायचा, चांगला मार्ग शोधा वाईट मार्ग शोधू नका, नाहीतर जाल रात्री आणि रात्रभर खुश व्हाल फक्त
आणि सकाळी उठून बघाल तर हातात होतं ते पण गेलं. मी काय बोलतो ते समजत असेल तुम्हाला. तर तसले मार्ग अवलंबू नका, पॉझिटिव्ह घ्या, पॉझिटिव्ह घ्या, सगळ्यांशी बोला चाला आणि मग त्याच्यातून खुश राहायला शिका. असो, चला मंडळी फायनली आपण पोहोचलेलो आहे पंचवण्यामध्ये. तर ही छोटीशी मार्केट प्लेस म्हणजे संगमेश्वरच्या अगोदरचं छोटंसं मार्केट बोलू शकतो. इकडे लेफ्ट साईडला उमरे आहे, मळदेवाडी तुम्ही जाऊ शकता, कळंबस्ते वगैरे. आणि हा राईट मारला की आपण संगमेश्वर गाठू शकतो. तर छोटंसं इकडे मार्केट आहे, दुकानं आहेत ज्यामध्ये नाश्त्याचं वगैरे ठिकाण. आणि तिकडे उमरे रोडला रामदास भाऊंचं वडापाव सेंटर असं सर्व इथे फणसवण्यामध्ये आहे. इकडे राईट बाजूला तुम्हाला दिसतंय ना हे संगमेश्वर मंदिर, आणि तिथूनच वरती रस्ता गेला तो जातो कर्णेश्वरकडे. तर त्या मंदिरांचं तर आपण व्हिडिओ खास केलेला आहे. आता आपण जेव्हा जेव्हा संगमेश्वरला जातो तेव्हा संगमेश्वर मंदिराचं दर्शन तर करूनच पुढे होतो. तर असा हा पूर्ण ऐतिहासिक परिसर आहे. कसं आहे, या ठिकाणाला छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कसे पाय लागलेले आहेत, त्यामुळं या परिसराला ना खूप म्हणजे ऐतिहासिक वारसा आहे. इथून आपण या बाजूला लेफ्ट घेतला तर आहे देवपाट, देवपाटवाडी. आणि पुढेच कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना जिथे पकडलं तो सरदेसाईंचा वाडासुद्धा इथून 1-2 मिनिटावरतीच आहे. तर बाहेर इथे छत्रपती संभाजी महाराजांचा एक स्मारक आहे. थांबले थांबले जावा. तर हा आपला मुंबई गोवा हायवे हा इकडे शास्त्री पूल जुनावाला ब्रिटिशकालीन शास्त्री पूल आहे. आणि इकडे हा नवीन ब्रिज झाला आहे. सध्या मुंबईला जाणाऱ्या वगैरे गाड्या सगळ्या इकडूनच जातात. शास्त्री पूल फक्त आमच्या साईडला जाण्यासाठी बायपास ठेवलेला आहे. आणि जर मुंबईवरून तुम्ही गावाला येत आहे तर मधला अपडेट तुम्हाला माहितीच आहे, थोडासा वडखल ते माणगाव हा पॅच थोडासा राहिलेला आहे बऱ्यापैकी. पण संगमेश्वर टू रत्नागिरी हा पॅच आहे ना सध्या बांधकाम सुरू आहे, त्यामुळं खूप खराब रस्ता आहे. त्यामुळे येत आहे तर तेवढी काळजी घ्या. लाल परी निघाले. जर तुम्हाला पुढे राजापूर पट्ट्याला किंवा जर पुढे समजा ना सिंधुदुर्ग साईडला जायचं असेल तर एक सजेशन राहील की तुम्ही संगमेश्वरवरनं लेफ्ट घ्या. लेफ्ट मारून साखरपा मार्गे पुढे तुम्ही वाटूलला बाहेर पडू शकता राजापूरला, आणि नंतर मग परत मुंबई गोवा हायवे जॉईंट करू शकता. तो रस्ता म्हणजे एकदम एक्सप्रेस आहे, छोटासाच रस्ता आहे पण रस्ता एकदम छान आहे. तर तो मार्ग तुम्ही सध्या तरी घेऊ शकता. सध्या संगमेश्वर ते रत्नागिरी हे काम प्रगतीपथावर आहे, आशा करू लवकरात लवकर हे काम होईल. आणि हा जो काही त्रास होतो आहे लोकांना तो जरा कमी होईल, कारण आमच्यासारख्या इकडच्या लोकांना आहे ना मेन काही काम असलं की रत्नागिरी जावं लागतं. आणि रत्नागिरी जाण्यासाठी सध्या जी काही कंडिशन आहे ती म्हणजे खतरनाक पेक्षा पण खतरनाक. चला मंडळी फायनली आलेले आपण संगमेश्वरला. तर तिकीट काढण्यासाठी खास आलेलं आहे, कारण ऑनलाईन बुकिंग काय दाखवत नव्हतं. पण लास्ट टाईमला असं झालेलं ऑनलाईन बुकिंग फुल होतं पण जागा मात्र होत्या खाली. तर तशाच पद्धतीने आज होऊ दे आणि आपल्याला तिकीट मिळू दे, बघूया. गाडी लावूया. आपला संगमेश्वर डेपो सध्या बांधकाम सुरू आहे तर गाडी जरा पाठी लावू आणि मग बुकिंग करूया. साधारण त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरचा टायमिंग दिला आहे. इकडे आता फलाट क्रमांक लागणार आहेत संगमेश्वर स्टँडला, आणि फलाट क्रमांकानुसार मग सगळ्या गाड्या लागल्या जातील. गर्दी बऱ्यापैकी आहे. तिकीटचं काय होत नाही आहे, गाड्या ऑलरेडी पॅक आहेत. जसं आपलं निघायचं कन्फर्म नसलं की जराशे इश्यू होतात. बघूया कसं करायचं. ट्रेनला वगैरे तात्काळ मारायला लागेल बहुतेक. आलोच आहे तर जरा चहा पिऊन जाऊ, नाश्ता तर घरातून करून आलो आहे. उमेश सर नमस्कार, चहा द्या जरा.
नाही, तिकीटसाठीच आलेलो, ते सगळं पॅक झालं आहे. आता रेनकोट आणलेल्याचा फायदा तर झाला आहे. संगमेश्वरला आता तुफान पाऊस पडतो आहे. चहा वगैरे पिऊन झाले आपली, तर आता थोडंसं खाली मी कोंबडी गल्लीत चाललो आहे. जास्त काही शॉपिंग नाही करायची आपल्याला, थोडंफार सामान घ्यायचं आहे. हा इकडे रोड गेला रत्नागिरीला, जो की रस्ता सध्या खराब आहे. संगमेश्वर रत्नागिरी ही राईट साईडला आपला मुंबई आणि समोर ही कोंबडी गल्ली. तर कोंबडी गल्ली खाली मार्केटमध्ये जाऊया जरा. जास्त वेळ नाही घालवायचा आपल्याला, लगेचच निघायचं आहे. तर हे आपलं संगमेश्वर मार्केट. पावसामुळे सगळेजण बाजूला उभे आहेत. तर संगममध्ये आपल्याला जायचं आहे. संगममध्ये चणे शेंगदाणे द्या ना. कसे आहेत? मग 50 चे पाव करा, दोन्ही मिक्स करू. हां, मिक्स करा. चला म्हणजे सगळं काही खा, पण चणे शेंगदाणे तर आवर्जून खा. कोंबडी गल्लीतून आपण वर आलो इकडे देवरूप कोल्हापूर, आणि या साईडला लेफ्ट मारला की आपलं निवळी आणि मुंबई. हे राईट साईडला डेपो आहे. आज गाडीची बुकिंगचं काय आपलं गणित गणलेलं आहे. बघूया आता ट्रेनला तात्काळ वगैरे मारावी लागेल. आणि गणेशोत्सवामध्ये तर इकडे आहे ना मोठ्याच्या मोठ्या ट्रॅफिकची लाईन लागलेली, साधारण 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा असायच्या. आता ठीक आहे, तरी पण अजून चाकरमानी बऱ्यापैकी गावाला आहेत, तर थोडं थोडं ट्रॅफिक होत आहेत. इकडे राईट साईडला बघताय पैसा पण इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स. तर ॲक्च्युली पैसा पणची पण एक मोठी स्टोरी आहे. म्हणजे पैसे काढून बनवलेलं कॉलेज म्हणून याला पैसा पण असं नाव देण्यात आलं आहे. बरेचसे आपल्याकडचे विद्यार्थी पण पैसा पणला येऊन शिक्षण आपलं घेत असतात. इथे पण एक जो ब्रिज नवीन बांधला आहे ना, त्याचा मजबूत टर्न होणार आहे. म्हणजे असा एक डायरेक्ट 90 डिग्रीवाला टर्न होणार आहे. तर हा लेफ्ट गेला मुंबई नवीन ब्रिज, आणि इकडे आपण चाललो आता शास्त्री पुलाच्या इथून आपल्या गावाकडे. तर पहिला हा जो लेफ्ट गेला आहे ना, हा पहिला ब्रिटिशकालीन ब्रिज आहे. हा सध्या धोक्याचा ब्रिज आहे, तरीसुद्धा त्याच्यावरून वाहतूक वगैरे सुरू असते. सर्व्हिस रोड म्हणून सध्या त्याचा यूज केला जातो आहे. इकडे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ह्या पट्ट्याला, कसबा, नायरी, शृंगारपूर, निवळी, त्या पट्ट्याच्या गाड्या इकडे सर्व्हिस रोड म्हणून तिथे खाली उतरतात मुंबई गोवा हायवेवरून, आणि मग इकडे येतात सर्व. ह्या आता गणेशोत्सव आहे म्हणून एवढ्या गाड्या तुम्हाला रस्त्याला पाहायला मिळतात. अदरवाईज जर मधल्या दिवशी आपण आलो ना तर एवढ्या गाड्या नसतात, गाड्यांचं प्रमाण थोडं कमी असतं. आता कसं आहे, मुंबई पुण्यातून पण आहे ना सहज, म्हणजे पोरं बाईक आहेत ते घेऊन येतात. त्यामुळं बाईक तर गावाला आता कचरा असतो, उत्सव असतो तेव्हा. आत्ता आणि साधारण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे तेव्हा कसं लग्नसराई असते, आणि लग्नाला आलेली बरीचशी माणसं असतात, ते पण बरीचशी पोरं तर बाईकच घेऊन येतात. त्यामुळं मग गाड्या भरपूर. बाकी जर मधल्या दिवशी तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला गाडी काय पाहायला मिळणार नाही एवढ्या. तर आपण आलेलो आता कसब्यामध्ये. तर इकडे मूल देवस्थान श्री जाकमाता देवी शिमगोत्सव, इथे मोठा शिमगोत्सव असतो, लेंडी भरली जाते पूर्ण. आणि समोर दिसतं आहे स्मारक तुम्हाला, छत्रपती संभाजी महाराज यांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. श्री स्वामी समर्थ मंदिर लिहिलं. इथून जर राईट मारला तर जोगेश्वरी म्हणजे भैरी भवानी मंदिर पण आतमध्येच आहे. बरेच जण भैरी भवानी मंदिराच्या शोधात येतात. तर इथे मूळ मंदिर आहे असं म्हटलं जातं. पाऊस रिमझिम रिमझिम आहे परतीच्या प्रवासामध्ये. येताना त्याला बोललेलो की काय म्हणजे गर्मी वगैरे होईल वाटतं, त्या कारणाने मला वाटतं पाऊस आलेला आहे परत. ॲक्च्युली निवळीमध्ये पाऊस भरपूर पडला, जसं आम्ही राहतो वरती डोंगरपट्ट्यामध्ये, आणि जसं खाली आलो कारबटले वगैरे क्रॉस केलं, खाली समजलं एवढा मोठा पाऊसच पडला नाही. असंच असतं आता पावसाचं. आता पण पाऊस मला वाटतं सर्वीकडे पडतोय, पण आता इकडे रिमझिम रिमझिम आहे ना, म्हणजे निवळीमध्ये तुफान पाऊस असणार आहे. एक छोटंसं माथेरान असते. पावसाने एकदम मनावर घेतलेलं आहे, आणि आपल्या पूर्ण प्रवासामध्ये मला वाटतं पाऊस आता आपली साथ सोडणार नाही आहे निवळीपर्यंत. श्री गणेश मंदिर कोंड उमरे, गणपती बाप्पा मोर्या, छान मंदिर आहे. पावसातून आहे ना खालपर्यंत पाणी येतं.
तेव्हा नजारा अजून भारी वाटतो. ती भारी रोड वाटतोय बघा ना, दुतर्फाशी मस्त झाडं आलेत. एक टायमिंगला जो आपला ओल्ड मुंबई गोवा हायवे होता ना, तो पण असाच होता. आता मात्र आहे ना, दोन्ही साईडला एखादं झाडं म्हणजे झाड मिळणंसुद्धा कठीण आहे अशी अवस्था झाली आहे. आता झाडं कधी लावतील, ती परत कधी मोठी होतील तेव्हा बघता येईल. चल, हा माझा मित्र गाणे आहे, मगाशी पण भेटला होता, आता पण भेटला आहे. म्हणजे गाई गुरांना घेऊन आला आहे. दहावीपर्यंत आमचं जेव्हा शिक्षण झालं कारबडल्यामध्ये, तर हा कारबडल्या गावातच राहतो आणि दहावीपर्यंत शिक्षण माझ्यासोबतच कम्प्लीट झालं आहे. तर इकडे गावाला आल्यानंतर गण्या भेटतोच, म्हणजे कधी ना कधी भेटतोच, कारण रस्त्याला गाई गुरं घेऊन येतो तेव्हा तर त्याची भेटगाठ होतेच. मस्त वाटतं गावाला. गावाला पावसाळ्यातून वातावरण तर अजून भारी असतं. कधीही आलं तरी गावाला भारीच वाटतं, पण पावसाळ्यातून त्यातल्या त्यात अजून भारी वाटतं. कारण ही जी हिरवळ आहे ना, ती अजूनच वाढते. या पट्ट्याला आहे ना खैर बरेच आहेत, आणि पहिल्यांदा या खैरांवरती आहे ना सुग्रणी मस्त घरटा बांधायच्या. आता शक्यतो ते जास्त दिसत नाहीत घरटी, पण ती घरटी कधी दिसत माहिती आहे का? दिवाळीच्या टायमिंगला, जेव्हा भात कापणी वगैरे असते ना, तेव्हा याच्यावरती घरटी दिसतात. हा रस्ता म्हणजे आमचा रोजचा, 8वी ते 10वी जेव्हा शिक्षण झालं तर या रस्त्याने आम्ही तेव्हा चालत जायचो. 7 ते 8 किलोमीटर आहे निवळे ते कारबाटले. रोज 7 ते 8 किलोमीटर चालायचं सकाळी आणि संध्याकाळी. म्हणजे साधारण 15 ते 16 किलोमीटर आम्ही रोज चालायचो शिक्षणासाठी. आता तेवढी मानसिक तर राहिली नाही आहे. आता जर गाडी आली नाही ना, तर जी पोरं आहेत ती घरीच थांबतात. शिक्षकांना पण कारणं देतात की गाडी आली नाही म्हणून आम्ही आलो नाही. आणि आमच्या वेळेची पिढी होती ती शिक्षणासाठी 15-15, 16-16 किलोमीटर चालायची. म्हणजे आता कसं जमाना बदलला, तो जमाना वेगळा होता, आता जमाना वेगळा आहे. त्यामुळं जमान्यासोबत शेवटी प्रत्येकजण बदलत जातो. आता हळूहळू सर्व जग कलियुगाकडे चाललेलं आहे असं म्हणायला काही हरकतच नाही. आणि ही आमच्या गावची सीमा आहे. इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला जी पाळणी वगैरे दिसत आहेत ना, ती दिसत असेल तुम्हाला. ही जी पाळणी आहेत, ही पाळणी म्हणजे ही सीमा आहे. जेव्हा आपण लहान मूल जन्माला येतं बाहेर आणि जेव्हा गावात पहिल्यांदा आणलं जातं, तेव्हा तिथे पाळणा बांधला जातो. हे ॲक्च्युली जुन्या रूढी परंपरा आहेत, त्या परंपरा तशाच पुढे चालत राहिल्यात. म्हणजे या सीमेवरती पाळणा वगैरे देऊन नारळ वगैरे फोडला जातो आणि जो नवजात शिशू असतो तर त्याचं स्वागत केलं जातं गावामध्ये, गावच्या सीमेवरती. तर या पट्ट्याची जी सर्व गावं आहेत, जसं की निवळी, नायरी, शृंगारपूर, कातुडी, कोंड, हे सर्व तिवरे आलं, पुढे नेरदवाडी, पाचांबे, हे सगळ्यांकडची जेव्हा लहान मुलं येतात जन्माला आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा गावात येतात, तेव्हा तिथे पाळणा बांधला जातो, नारळ फोडला जातो. तर सीमेसीमेच्या गोष्टी असतात, मानल्यात तर भरपूर आहेत, नाही मानल्यात तर काहीच नाही. पण आपल्या ज्या काही जुन्या परंपरा आहेत त्या आपण विसरून पण चालणार नाही मंडळी. तुम्ही किती पण विज्ञानाच्या जगात जा, पण ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या शेवटी आपल्याला घेऊनच पुढे जायचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. किती पाहिल्या मी गवळणी तू ग एकच नंबर, किती पाहिल्या मी गवळणी तू ग एकच नंबर, किती शोभूनी दिसते राधा गवळ्याची सुंदर, किती शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. अशा रीतीने मंडळी आपण पोचलेले आपल्या पायरीच्या झाडाखाली, म्हणजे आपल्या गावच्या सीमेवर. इथे आलो की मस्त वाटते की गावात आलो. गणपती बाप्पा मोरया. किती पण जरी माणूस नायरीतून कधी काळी चालत पण यायला लागतं आता गाड्या एवढ्या असल्या तरी, पण एकदा पायरीचं झाड आलं की एकदम जीवात जीव येतो. एक शान आन बान शान बोलतात तसं हे आपलं पायरीचं झाड. एंट्रन्सलाच गावच्या इथून, म्हणजे गाव साधारण 1-500 मीटर अंतरावरती आपलं गाव आहे. अवनी अंगणामध्येच आहे, वाट बघते. अवनी ए काय करते? ये काय करते? वा पप्पा ले. ये ये या 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 काय करत होती? काय करत होती? मस्त आहे ना? मस्त आहे. पप्पाच आहे. काय करत होते?
काय करत होता? आई आलेली? हो हो. चला मंडळी, फायनली घरी आलेलो आहे. रेनकोट नेला म्हणून बरं झालं, खूप मोठा पाऊस आलेला आणि आता घरात आलो आहे तर परत ऊन पडलेलं आहे. तर चला मंडळी, आज ॲक्च्युली गेलेलो आपण तिकीट काढायला, पण तिकीट सगळ्या आहेत त्या फुल आहेत, त्यामुळे मग थोडी शॉपिंग वगैरे केली, मग आता घरी आलो आहे. बघूया तिकीटचं अरेंजमेंट काहीतरी करेन, तात्काळ वगैरे मारावी लागेल आणि तात्काळ वगैरे जर मारली तर नक्की तिकीट भेटेलच. बघूया कसं कसं होतं, एक दोन दिवसात तिकीटचे अरेंजमेंट करू आणि मग निघूया. हां चला मंडळी, आतापर्यंत तरी इथे थांबूया. हा संगमेश्वरचा खास प्रवास होता. तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.